उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या घेणार गाठीभेटी, तर विधानसभेच्या अनुषंगानं काँग्रेस हायकमांडसोबतही चर्चेची शक्यता. आज सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेचा होणार फैसला, शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची एकाच दिवशी सुनावणी. अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, केजरीवालांच्या अटकेला अवैध ठरवण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार. मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज पुन्हा मुंबईत आंदोलन, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर करणार आंदोलन. संसदेश राज ठाकरे 8 आणि 9 तारखेला हिंगोली दौऱ्यावर, हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा. देशात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ, वर्षभरात बँक खातेदारांच्या 177 कोटी रुपयांवर सायबर चोरट्यांचा डल्ला. महायुतीच्या समन्वय समितीची आज पहिली बैठक, मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्यावर बैठक होणार. ऑलिम्पिकमध्ये नवा अध्याय लिहिण्यासाठी भारतीय हॉकी टीम सज्ज, उपांत्य फेरीत आज जर्मनीशी होणार सामना. भारताचा धावपटू अविनाश साबळे ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये, 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात ऑलिम्पिकची फायनल गाठणार अविनाश, पहिला भारतीय पुरुष खेळाडू. मराठा आंदोलक मनोज रांगे धाराशिव दौऱ्यावर, जिल्ह्यातील मराठा समाजासोबत साधणार संवाद. जालन्यात आज वंचितची आरक्षण बचाव यात्रा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे करणार यात्रेचं स्वागत. मनसेध्यक्ष राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मराठा आरक्षणावरून झालेल्या राड्यानंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. ज्यांना जायचं असेल त्यांनी खुशालचा, निवडणुकीत जय पराजय होत असतो, नाराज वाटून घेऊ नका, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा. नागपूर सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोर 7 ऑगस्टला सुनावणी. सुनावणीला सुनील केदार यांनी स्वतः किंवा वकिलांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे, सुप्रीम कोर्टाचे आदेश. राज्यात पावसाचा जोर ओसरला, पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज. पुणे महानगरपालिकेकडून शहरात खड्डे बुजवण्याचा सपाटा, गेल्या 48 तासात पालिकेकडून शहरातील 800 पेक्षा जास्त खड्डे बुजवले. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल वाहतूक तब्बल अर्धा तास उशिरानं. राज्यात आरटी अंतर्गत प्रवेशासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, आरटी प्रवेश प्रक्रियेतील 50,000 पेक्षा जास्त जागा अद्यापही रिक्त. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला, पाण्याचा जोर कमी असल्यानं विसर्ग केला बंद. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील हरणबारी केळझर धरण ओव्हरफ्लो, मोसम खोऱ्यातील 13 गावं आणि आरम खोऱ्यातील 30 गावांची पाणी टंचाईतून मुक्तता. मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील बैठकीमध्ये घेतला लवासामधील धोकादायक बांधकामांचा आढावा, लवासासंदर्भात अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा उपसभापती नीलम गोऱ्हेंचा आरोप. पुणे शहरात झिका व्हायरसचा धोका वाढला, शहरात झिका विषाणूचे 66 रुग्ण. उल्हासनगरमध्ये रेल्वेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून 17 लाखांची फसवणूक, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.